ओम गंगणपतये नमः। आपल्या ऋषीमुनींनी तपसाधना करून अनेक मंत्र, स्तोत्र, स्तवणे सिद्ध केली आहेत। त्यातील काही आपल्या नित्यपठनात असतात, तर काही तात्कालिक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात। या स्तोत्रांमध्ये बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठन केल्यास निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतात ते आपल्या विचारात आणि प्रारब्धात। जीवनात जर यश मिळवायचे असेल तर नित्य नियमाने एक तरी स्तोत्र मंत्र म्हटले गेले पाहिजे। ज्यावेळी सातत्य असते त्यावेळी नक्कीच जीवनात सफलता प्राप्त होते। आपण ठराविक वेळेला, ठराविक कालावधी व ठराविक जागा ठरवून साधना करतो, त्यावेळी ती साधना सिद्ध होते। यासाठी आपल्याला आवडेल असा अथवा सद्गुरूंनी दिलेला मंत्र, स्तोत्र किंवा नामसाधना आपण करू शकतो। असे केल्याने आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी, मन आणि बुद्धी शक्तिशाली होते, तसेच ते स्थानही शुद्ध होते। सर्वच मंत्रांच्या तुलनेत गायत्री मंत्र आणि ओंकाराच्या उच्चारामुळे वातावरण शुद्ध राहते हे संशोधनात सिद्ध झाले आहे। आपल्या घरातील लहान मुलांना रामरक्षा शिकवावी। रामरक्षा 1500 वेळा उच्चारली असता रामरक्षा स्तोत्र सिद्ध होते। लहानपणापासून म्हणत असतील तर ते स्तोत्र लवकर सिद्ध होते। मुलांच्या न कळत एक सुरक्षा कवच त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती निर्माण होते। रामरक्षासोबत भीमरूपी हनुमान स्तोत्र म्हटले असता मुलांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता शक्तिशाली, प्रतिभाशाली व तेजस्वी होते। कोणतेही मंत्र, श्लोक, प्रार्थना हे सुरक्षा प्रदान करते। रोज 5 मिनिटे जरी मनापासून मंत्र, श्लोक अशी साधना केली तर 3 महिन्यात शरीरातील रक्ताच्या सर्वच जुन्या पेशी नाहीशा होतात आणि निर्माण होणाऱ्या नवीन रक्ताच्या पेशी ह्या पहिल्या रक्ताच्या पेशींपेक्षा अधिक तेजस्वी, बलवान, शक्तिशाली, निरोगी तयार होतात। अशीच साधना जर 7 वर्षे केली असता हाडापर्यंतच्या सर्वच पेशी बलवान आणि निरोगी तयार होतात। शरीर पूर्णतः आजारमुक्त आणि निरोगी होऊ शकते हे परदेशी संशोधकांनी सिद्ध केले आहे। आपल्या देशातील महान ऋषीमुनी आणि सत्पुरुषांनी ध्वनीच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याला वैदिक काळापासून जाणले आहे। आजपर्यंत यासाठी नामसाधनेचा सर्व संत मंडळी आग्रह धरताना दिसतात। हिंदू धर्मामध्ये पूजन कर्मात मंत्राचे विशेष महत्त्व आहे। धर्मग्रंथानुसार मंत्र खूप प्रभावी असतात। यांच्या प्रभावाने अशुभ ग्रहांचे दोष दूर होऊन सुख, शांती, यश प्राप्त केले जाऊ शकते। मंत्रात खरंच शक्ती असते का हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। याचं साधं उदाहरण म्हणजे कुणीतरी आपल्याला आपल्यासमोर बसून वाईट बोलतो, अपशब्द बोलतो, नको नको ते बोलतो, तेव्हा आपल्यावर काय परिणाम होतो? तर आपल्याला राग येतो, चीड येते, म्हणजेच नकारात्मक ऊर्जा तयार होते, म्हणजे वाईट शब्दात ताकद आहे। तसेच आपली कोणी स्तुती केली तर आपण प्रसन्न होतो, आनंद वाटतो, म्हणजे सकारात्मक ऊर्जा वाढते, म्हणजे गोड शब्दातही ताकद आहे। तसेच मंत्रात, स्तोत्रात देखील एक ऊर्जा असते। एखादा छोटा मंत्र जरी म्हटला तरी डोक्यात स्पंदनं व लहरी निर्माण होतात किंवा विशिष्ट व्हायब्रेशन्स जाणवतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। ती ऊर्जा किंवा एनर्जी नेहमी चार्ज करावी लागते। यासाठी नित्य नियमाने मंत्र, स्तोत्र पठन करणे आवश्यक आहे। आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात नित्य स्तोत्र, मंत्र यांचे पठन करून अवश्य अनुभव घ्यावा। धन्यवाद।